विद्यार्थी मित्र हो दोन वर्षाच्या बी एडच्या अभ्यासक्रमामध्ये नॉलेज अँड करिक्युलम हा एक सब्जेक्ट आहे म्हणजेच ज्ञान आणि अभ्यासक्रम तर काही ठिकाणी तो फर्स्ट इयरला आहे काही ठिकाणी तो सेकंड इयरला आहे तर काही ठिकाणी तो सेकंड सेमिस्टरला आणि फोर्थ सेमिस्टरला सुद्धा आहे तर वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे कसे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांचं स्वरूप काय असतं तर हे तुम्हाला परीक्षा देत असताना मार्गदर्शन व्हावे या दृष्टिकोनातून आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण एज्युकेशन अँड फिलॉसॉफी थिंकर्स अँड टीचर्स करिक्युलम आणि करिक्युलम अँड सोशल प्रॅक्टिसेस तर या चार घटकावरती आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो जसं बी एडच्या परीक्षेसाठी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ उपयुक्त आहे तसाच तो टी ई टी आणि टेट या दोन्ही एक्झामसाठी अतिशय उपयुक्त आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन व्यवस्थित पहा आणि प्रश्नांचं स्वरूप आणि त्याची योग्य उत्तरे समजून घ्या नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी डॉक्टर उर्मिला पाटील डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून बी एडच्या विद्यार्थ्यांच्यासाठी खास एक व्हिडिओ घेऊन आले आहे विद्यार्थी मित्र तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील ऑल ऑप्शन निवडायला विसरू नका टी टी टेट त्याचबरोबर बी एड आणखी वेगवेगळ्या वे स्पर्धा परीक्षांच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत जर तुम्हाला ते सापडत नसतील तर मी तुम्हाला आता इथे एक लिंक देत आहे तर तुम्ही नक्की जाऊन तो, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट तुम्हाला सापडेल आणि चार युनिट आहेत तर यावरती आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न असा आहे माहितीच्या माहितीचा माहितीचा उपयोग करण्याची क्षमता व ती एखाद्या परिस्थितीत उपयोजन करण्याची क्षमता म्हणजे टिंबटिंब होय पर्याय असे आहेत कौशल्य ज्ञान विश्वास सत्य बरोबर पर्याय अ बरोबर आहे कौशल्य तथ्य किंवा वास्तवाशी करार म्हणजे टिंबटिंब होय पर्याय असे आहेत माहिती सत्य विश्वास कौशल्य बरोबर पर्यायचा जो आहे तो ब आहे सत्य ब हा पर्याय दुसऱ्या प्रश्नाचा बरोबर आहे टिंबटिंब यांच्या मते ज्ञान म्हणजे आकलन किंवा संवेदन होय महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर प्लेटो गिजूबाई बदेका बरोबर उत्तरेचं क आहे प्लेटो माहितीची संघटित बाजू म्हणजे टिंबटिंब होय कौशल्य सत्य विश्वास ज्ञान तर बरोबर पर्याय इथं ड आहे ज्ञान विद्यार्थी मित्र तुम्ही या चार युनिटमध्ये अभ्यास करत असताना माहिती व ज्ञान यातील फरक त्याचबरोबर सत्य विश्वास यासारख्या मुद्द्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तसेच रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधी प्लेटो मॉन्टेसरी यांनी जे शिक्षणविषयक विचार मांडलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायचे आहेत पुढचा प्रश्न आहे ज्या गोष्टी पाहिलेल्या नाहीत पण सत्य आहेत अशा गोष्टीविषयींची अशा गोष्टीविषयींची असा शब्द आहे अशा गोष्टीविषयींची आशा म्हणजे टिंबटिंब होय विश्वास सत्य ज्ञान अहिंसा बरोबर उत्तरेचं अ आहे विश्वास ज्या गोष्टी पाहिलेल्या नाहीत पण सत्य आहेत अशा गोष्टीविषयींची आशा म्हणजे विश्वास होय टिंबटिंब आयोगाने दहा अधिक दोन अधिक तीन शैक्षणिक आकृतीबंध सांगितलं आहे विद्यार्थी मित्र प्रश्न इथं व्यवस्थित नीट तुम्ही समजून घ्या सांगितला आहे असे विचारलेलं आहे स्वीकारलं आहे असं विचारलेलं नाही जर सांगितलं आहे असं विचारलं तर कुठला पर्याय योग्य निवडायचा तो पाहू आपण कोठारी आयोग अ इथं कोठारी आयोग असा शब्द आहे कोठारी आयोग मुदलियार आयोग राधाकृष्ण आयोग राधाकृष्णन आयोग हंटर आयोग तर इथं पर्याय अ बरोबर आहे कोठारी आयोग कोठारी आयोगाने दहा अधिक दोन अधिक तीन शैक्षणिक आकृतीबंध सांगितला आहे आणि एकोणीसशे शहाऐंशीचा जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे तर त्यांनी तो आकृतिबंध स्वीकारलेला आहे हे पण मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते कौशल्यामध्ये टिंबटिंब व्यवस्थित प्रश्न तुम्ही नीट समजून घ्या कौशल्यामध्ये टिंबटिंबला महत्व असते प्रशिक्षणाला शारीरिक व बौद्धिक क्षमतेला सर्जनशीलतेला वरील सर्व तर बरोबर पर्याय अ आहे प्रशिक्षणाला अभ्यासक्रमाचे दहा काबाभूत घटक टिंबटिंब सालच्या धोरणात सुचविण्यात आले एकोणीसशे अडुसष्ट एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे शहाऐंशी तर बरोबर पर्याय ड आहे एकोणीसशे आयोगाने विज्ञानासाठी टिंबटिंब हे आहे शास्त्र सामान्य विज्ञान परिसराभ्यास विज्ञान व तंत्रज्ञान तर बरोबर पर्याय ब आहे सामान्य विज्ञान ज्ञान हे केव्हाही टिंबटिंब असते तीम्� एकात्म असंचित अवर्गीकरणीय अप्रवाही बरोबर उत्तरेचं अपर्याय बरोबर आहे एकात्म ज्ञान हे केव्हाही एकात्म असते अभ्यासक्रमाची रचना विविध टिंबटिंबवर आधारित असते तत्व तत्वज्ञान संबोध संकल्पना बरोबर उत्तर ब आहे तत्वज्ञान बहुउद्देशीय शाळांची शिफारस टिंबटिंब यांनी केली कोठारी आयोग अ पर्याय कोठारी आहे कोठारी आयोग भारतीय शिक्षण आयोग कलकत्ता आयोग मुदलियार आयोग बरोबर उत्तर इथं ड आहे मुदलियार आयोग पुढचा प्रश्न आहे मानव संसाधन विकास मंत्रालय शिक्षण प्रणाली टिंब ठरवतात पर्याय इथं असे उद्दिष्टे धोरण रचना अभ्यासक्रम तर इथं बरोबर उत्तर ब आहे धोरण मानव संसाधन विकास मंत्रालय शिक्षण प्रणालीचे धोरण ठरवतात मूलोद्योगिक हो शिक्षण पद्धतीमध्ये व्यक्तीच्या टिंबटिंब विकासावर भर दिला आहे नैतिक सर्वांगीण शारीरिक भावनिक बरोबर उत्तरित ब आहे सर्वांगीण पुढचा प्रश्न असा आहे खालील विधानातील अचूक विधाने ओळखून त्याखाली दिलेल्या योग्य पर्याय निवडा पर्याय एक असा आहे अभ्यास म्हणजे विधान, दोन दो विधान एक असं आहे अभ्यास संप्रेषण संशोधन याद्वारे मिळालेले ज्ञान म्हणजे माहिती होय दुसरं विधान असं आहे तथ्य सत्यता तत्वे यांच्याशी संबंधित ज्ञान असते फक्त एक बरोबर फक्त दोन बरोबर दोन्ही चूक दोन्ही बरोबर तर याचं बरोबर तर ड आहे दोन्ही बरोबर विधान एक आणि विधान दोन ही दोन्ही बरोबर आहे त्यामुळे इथं पर्याय क्रमांक ड बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे कौशल्य म्हणजे टिंबटिंब कामाचा वेग जास्तीत जास्त गुणवत्ता विशिष्ट शक्ती क्रिया सफाईदारपणे कमी वेळात व कमी परिश्रमात परिश्रमामध्ये असा शब्द येतो व कमी परिश्रमामध्ये करण्याचे कौशल्य तर इथं ड पर्याय बरोबर आहे कौशल्य म्हणजे क्रिया सफाईदारपणे कमी वेळात व कमी परिश्रमामध्ये करण्याचे कौशल्य भारतीय राज्यघटना टिंबटिंब रोजी स्वीकृत केली स्वीकृत हा शब्द महत्त्वाचा लक्षात ठेवा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर अपर्यायित बरोबर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रिपब्लिक हा खा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला महात्मा गांधी प्लेटो स्वामी विवेकानंद मॉन्टेसरी बरोबर उत्तरित ब आहे प्लेटो पुढचा प्रश्न असा आहे मूलोद्योगिक शिक्षण पद्धतीत गांधीजींनी भारतीय टिंबटिंब महत्वाचे स्थान दिले आहे उद्योगांना कलांना वरील सर्व बरोबर पर्याय अ आहे हस्तोद्योगांना शिक्षण प्रक्रियेत टिंबटिंब हा सर्वात महत्वाचा घटक आहे विद्यार्थी शिक्षक अभ्यासक्रम शाळा बरोबर पर्याय इथं क आहे अभ्यासक्रम अभ्यासक्रम म्हणजे सर्व प्रकारच्या टिंबटिंब अनुभवांचा संग्रह होय अध्यापन अध्ययन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बरोबर पर्याय ब आहे अध्ययन विद्यार्थी फक्त माहितीचा भार वाहक न बनता टिंबटिंब निर्माता बनावा ही अपेक्षा अभ्यासक्रमातून व्यक्त केली आहे ज्ञान अध्ययन विज्ञान संशोधन बरोबर पर्याय अ आहे ज्ञान रवींद्रनाथ टागोरांनी टिंबटिंब या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना केली शांतिनिकेतन बालकेंद्र विश्वभारती केंद्र शाळा तर विद्यार्थी मित्र इथे जे बरोबर उत्तर आहे ते विसाव्या प्रश्नाचं ते क आहे विश्वभारती कृतीद्वारे शिक्षण हे टिंबटिंब यांनी शिक्षणाचे ध्येय या मानले डॉक्टर बी आर आंबेडकर अरविंद घोष जे कृष्णमूर्ती महात्मा गांधी बरोबर पर्याय डो आहे महात्मा गांधी भारताच्या मॉन्टेसरी म्हणून टिंबटिंब टिंब यांना ओळखले जाते अनुताई वाघ गिजूबाई बदेका मदर तेरेसा ताराबाई मोडक बरोबर उत्तर ड आहे ताराबाई मोड खालीलपैकी कोणती कौशल्य शतकातील शिक्षकाकडे असावीत संप्रेषण कौशल्य व्यवस्थापन कौशल्य अध्यापन कौशल्य वरील सर्व तर ड वरील सर्व हा पर्याय ते बरोबर आहे अनासक्ती कर्मयोग हेच टिंबटिंब यांच्या जीवनाचे तत्वज्ञान होय रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधी जी कृष्णमूर्ती जॉन डुई बरोबर उत्तरित अ आहे रवींद्रनाथ टागोर पाठ्यक्रम हा टिंबटिंबवर आधारित असतो पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम आराखडा अभ्यासक्रमवरील वरीलपैकी सर्व तर बरोबर उत्तर क आहे अभ्यासक्रम पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमावर आधारित असतो पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधीजींच्या मते शिक्षण म्हणजे टिंबटिंब बालकाच्या ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिय यांचा विकास शरीर मन व आत्मा यांच्यात सुसंवाद निर्माण करणे आध्यात्मिक ज्ञानाची जोपासना करणे शरीर आत्मा व मन यांच्या परिपूर्ण विकास करून व्यक्तीतील सर्वोत्कृष्ट गुणांची अभिव्यक्ती तर बरोबर पर्याय ड आहे महात्मा गांधीजींच्या मते शिक्षण म्हणजे शरीर आत्मा व मन यांचा परिपूर्ण विकास करून व्यक्तीतील सर्वोत्कृष्ट गुणांची अभिव्यक्ती अभ्यास सवा असा आहे अभ्यासक्रमातील अध्ययन अनुभव हे टिंबटिंब यांच्या गरजानुसार बदलता येतात शाळा समाज विद्यार्थीवरील सर्व तर इथं बरोबर पर्याय ड आहे वरील सर्व अभ्यासक्रमाचे महत्वाचे निकष टिंबटिंब हे असायला हवेत विद्यार्थी शिक्षक समाज व राष्ट्र यांच्या गरजा पूर्ण करणारा स्थानिक परिस्थितीनुसार लवचिक असणारा आधुनिक तंत्रज्ञान व वस व्यवसाय शिक्षण यांच्या उपयोगीवर भर देणारा वरील सर्व तर ड वरील सर्व इथे पर्याय बरोबर आहे शैक्षणिक उद्दिष्ट प्राप्तीसाठी अभ्यासक्रम हे शिक्षकांच्या दृष्टीने टिंबटिंब आहे साध्य साध्य व साधन साधन माध्यम व साध्य बरोबर पर्याय क आहे साधन महात्मा गांधींची पुढीलपैकी टिंबटिंब हा शिक्षणविषयक विचार नव्हता महात्मा गांधींचे विचार दिलेले आहेत आणि चार पर्यायापैकी कुठला विचार नव्हता असं इथं निवडायचं आहे शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे शिक्षण मोफत व सक्तीचे असावे शिक्षणात असमवायचे तत्त्व असावे स्वावलंबी शिक्षण असावे तर क पर्याय बरोबर आहे शिक्षणात असमूहाचे तत्व असावे तर हा विचार शिक्षणविषयक गांधीजींचा नव्हता राष्ट्रीय बा, व अभ्यास राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाचमध्ये टिंबटिंब प्रकरणी आहेत दोन तीन चार पाच बरोबर पर्याय ड आहे पाच रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना टिंबटिंब या ठिकाणी केली बेलापूर बैलापूर नव्हे बेलापूर तारापूर सुरुल वर्धा बरोबर उत्तर अ आहे बेलापूर कोठारी आयोगालाच टिंबटिंब असेही म्हटले जाते माध्यमिक शिक्षण आयोग विद्यापीठ अनुदान आयोग भारतीय शिक्षण आयोग विद्यापीठ शिक्षण आयोग बरोबर उत्तरित ख आहे भारतीय शिक्षण आयोग महात्मा गांधींच्या मते शिक्षणाचे माध्यम टिंबटिंब असावी इंग्रजी मातृभाषा हिंदी प्रादेशिक भाषा बरोबर उत्तरित ब आहे मातृभाषा महात्मा गांधींच्या मते शिक्षणाचे माध्यम ही मातृभाषेत असावे तीन यच्छिक संकल्पना टिंबटिंब यांनी मांडली स्वामी विवेकानंद महात्मा फुले महात्मा गांधी कर्मवीर भाऊराव पाटील बरोबर उत्तरित ब आहे महात्मा गांधी क पर्याय बरोबर आहे महात्मा गांधी तीन यच्छ संकल्पना ही महात्मा गांधी यांनी मांडली क पर्याय बरोबर आहे शालेय टिंबटिंब हा शाळेचा आरसा होय वेळापत्रक ग्रंथालय कार्यालय जनरल रजिस्टर बरोबर उत्तर अ आहे वेळापत्रक अध्ययन म्हणजे टिंबटिंब यावर जॉनडोईचं भर होता कृती श्रवण पाठांतर पुनरावृत्ती बरोबर उत्तर अ आहे कृती ताराबाई मोडक यांनी आदिवासी मुलांसाठी टिंबटिंब शाळा सुरू केल्या नवोदय साखर शाळा कुरणशाळा सुधारशाळा बरोबर उत्तर क आहे कुरण शाळा शिक्षण स्वायत्त शिक्षक स्वायत्ततेवर टिंबटिंब घटक परिणाम करतो कामाचं ताण व्यक्तिमत्व विद्यार्थी वर्ग बरोबर उत्तर इथं क आहे विद्यार्थी पुढचा प्रश्न असा आहे शैक्षणिक ध्येय साध्य करून घेण्यासाठी शाळेत उपयोगात आणलेल्या सर्व प्रकारच्या अनुभवांचा अभ्यासक्रमात समावेश होतो ही व्याख्या टिंबटिंब यांनी केली आहे मनरो कॅनिंगहॅम रेमर्स वॉल्टर बरोबर उत्तर आहे रेमर्स अभ्यासक्रम अंमलबजावणीत कोणाची भूमिका अतिमहत्वाची आहे विद्यार्थी शिक्षक पालक समाज बरोबर उत्तर ब आहे शिक्षक शालेय अभ्यासक्रमाचे नियोजन करताना खालीलपैकी कशाचा विचार करावा विद्यार्थ्यांच्या गरजा शिक्षकांचे प्रशिक्षण पाठ्यपुस्तक संचालकांच्या गरजा बरोबर उत्तरित अ आहे विद्यार्थ्यांच्या गरजा कोठारी आयोगाने शिक्षणाचा टिंबटिंब आकृतीबंध सुचवला दहा अधिक दोन अधिक दोन अकरा अधिक तीन दहा अधिक दोन अधिक तीन दहा अधिक एक अधिक तीन बरोबर उत्तर इथं क पर्याय बरोबर आहे दहा अधिक दोन अधिक तीन हा कृतिबंध कोठारी आयोगाने सुचवला श्रीमती ताराबाई मोडक यांनी टिंबटिंब येथे बालवाडी सुरू केली बारडी कोसबाड कासेगाव गारडी बरोबर उत्तर इथं जे आहे ती तुम्हाला सर्वांना माहीत असेल कदाचित ब कोसबाड हे बरोबर आहे कोसबाड हे ठाणे या ठिकाणी आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा कोसबाडच्या विकासवाढीचा प्रयोग टिंबटिंबमध्ये सुरू झाला तर इथं पर्याय असे जून एकोणीसशे छप्पन जुलै एकोणीसशे छप्पन जून एकोणीसशे अठराशे छप्पन जून जुलै अठराशे छप्पन बरोबर तर इथं ओ आहे जून एकोणीसशे छप्पन जून एकोणीसशे छप्पनला कोसबाडच्या विकासवाढीचा प्रयोग सुरू झाला आता इथे मी तुम्हाला जोडायला वाया दृष्टिकोनातून जर काही विचारलं तर तुम्हाला माहीत असावं म्हणून इथं मी सांगते राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार दहा मौलोद्योगी शिक्षण योजना एकोणीसशे सदतीस यालाच वर्धा शिक्षण योजना असे सुद्धा म्हणतात हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर जागतिककरण एकोणीसशे एक्क्याण्णवला सुरू झालं आणि शांतिनिकेतनची स्थापना एकोणीसशे एकमध्ये मध्ये झालेली आहे आणि कोणत्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शिकवायचे आहे हे टिंबटिंबद्वारे प्रगट होते अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक शिक्षक हस्तपुस्तिका संदर्भ पुस्तके बरोबर उत्तर क आहे शिक्षक हस्तपुस्तिका पाठ्यपुस्तक हे टिंबटिंबाशी संबंधित असते विद्यार्थी विषय ज्ञान दैनंदिन जीवनवरील सर्व तर बरोबर उत्तर जे आहे ते ड आहे वरील सर्व, बर सर्व। पाठ्यपुस्तक हे विद्यार्थी विषय ज्ञान दैनाट्यपुस्तक हे दैनंदिन जीवनाशी संबंधित असते पुढीलपैकी टिंबटिंब हा संदर्भ ग्रंथांचा प्रकार नाही शब्दकोश चरित्रकोश परिशिष्ट वार्षिक बरोबर उत्तरित क आहे परिशिष्ट शब्दकोश चरित्रकोश वार्षिक हे संदर्भग्रंथाचे प्रकार आहेत परिशिष्टे नाहीत तर या पद्धतीने विद्यार्थी मित्र एक ते बावन्न प्रश्न उत्तरं तुम्हाला सर्वांना दिलेलं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि शेअर सर्व आपल्या फ्रेंड्सना नक्की करा परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद